नमस्कार विद्यार्थी मित्रों, मागील तासाला आपण निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता याच्याविषयी काही माहिती घेतलेली आहे। आता सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? स्थल काल परत्वे काय होते, बदलत राहते, त्याला आपण सापेक्ष आर्द्रता म्हणतो। आणि निरपेक्ष आर्द्रता काय? स्थिर असते, म्हणजे एकाच ठिकाणाची जी आर्द्रता मोजली जाते त्याला आपण काय म्हणतो? निरपेक्ष आर्द्रता म्हणतो। तर आज आपल्याला ढग म्हणजे काय, त्यानंतर ढगाचे प्रकार काय आहेत, ते आपल्याला पुढे काय करायचे आहे पाहायचे आहे। तर पहिल्यांदा आपण सांद्रीभवन म्हणजे काय आणि घनीभवन म्हणजे काय याच्याविषयी माहिती घ्यायची आहे। तर सांद्रीभवन म्हणजे काय? तर वातावरणातील वायू बाष्पाचे जल रूपात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात। आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही उदाहरण दिलेले आहे किंवा प्रयोग दिलेले आहे। एक प्रयोग दिलेला आहे कुकरचा, कुकरमध्ये आपण पाणी तापवल्यानंतर त्याची जी शिट्टी जर बाजूला केली तर त्याच्यातून काय होते, वाफ बाहेर पडते। आणि हे वाफेजवळ तुम्ही एखादं थंड झाकण ठेवलं तर त्या ठिकाणी पाणी किंवा पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला काय होतात, पाहायला होतात, याला सांद्रीभवन असे म्हणतात। आणि दुसरं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही जर बर्फाचे तुकडे एका पेल्यामध्ये ठेवले तर त्या थोड्या वेळानंतर एक बर्फाचे तुकडे काय होतात, त्याचे त्या बर्फाच्या तुकड्याचे जे पाण्याचे थेंब आहे ते त्या लास लाका झालेले असतात, जमा झालेले आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात, यालाच काय म्हणतात, सांद्रीभवन असे म्हणतात। म्हणजेच वातावरणातील वायू बाष्पाचे जल रूपात परिवर्तन होणे याला सांद्रीभवन असे म्हणतात। आता हे हवेची सापेक्ष आर्द्रता ज्यावेळी 100% असते त्यावेळी बाष्पाचं काय होतं, सांद्रीभवन होतं। बघा, सापेक्ष आर्द्रता ज्यावेळी 100% असते, आपण सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय पाहिलेलं आहे, तर ही सापेक्ष आर्द्रता ज्यावेळी 100% होते त्यावेळी बाष्पाचं काय होतं, सांद्रीभवन होऊन त्यावेळी हवा 2 बिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते। म्हणजे जर सांद्रीभवन व्हायचं असेल तर ही हवा 2 बिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते। तर तापमान पातळी म्हणजे काय? तर वायू राशीतील बाष्पाचे ज्या तापमानास द्रवरूप जलकणात रूपांतर होते, ज्या तापमानाला बाष्पाचं काय होतं, द्रवरूप रूपामध्ये परिवर्तन होते, त्याला 2 बिंदू तापमान पातळी असे म्हणतात। आणि ही 2 बिंदू तापमान पातळी असणे काय असते, आवश्यक असते ज्यावेळी सांद्रीभवन म्हणजे सांद्रीभवन होण्यासाठी। आता सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात। सांद्रीभवन जर व्हायचं असेल तर तापमान काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे, आणि सापेक्ष आर्द्रता वाढलेली असले पाहिजे, त्यावेळेस काय होतं, सांद्रीभवन होते। आता या सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणाभोवती धुलीकण, क्षार इत्यादी काय होतात, तयार होतात, किंवा या सांद्रीभवनावरती होती काय असतात, धुलीकण असतात किंवा क्षार असतात, हे आपल्याला या ठिकाणी काय होतं, पाहायला मिळते। आता हे सांद्रीभवनाचे काही रूपे आहेत, तर कोणती रूपे आहेत, तर दव, दहीवर आणि धुके। दव, दहीवर आणि धुके हे काय सांद्रीभवनाचे काय रूपे आहेत। हे आपण जर पाहिले तर दव, दहीवर आणि धुके हे काय सांद्रीभवनाचे काय रूपे आहेत। आता दव म्हणजे तुम्हाला माहित आहे की आपण सकाळी जर बागेमध्ये गेलो तर त्या ठिकाणी झाडांवरती काय असतात, बाष्पाचे थेंब आपल्याला पाहायला मिळतात, त्याला आपण काय म्हणतो, दव बिंदू म्हणतो। आता त्यानंतर दहीवर, हा दहीवर हा सुद्धा कसा घनीभवनाचा प्रकार आहे, म्हणजे बाष्पाचं घन रूपामध्ये काय होतं, रूपांतर होतं। किंवा आपण जर झाडांवरती पाहिलं किंवा जी वृक्ष विले असतात बागेमध्ये त्याच्यावर काय असतात, लहान लहान असे हिमकणाचे कण काढलेले असतात, पाहायला मिळतात, त्यालाच काय म्हणतात, दहीवर। आणि धुके हा सुद्धा प्रकार माहित आहे, जर आपल्याला आता हिवाळा चालू होतो आणि हिवाळ्यामध्ये काय असतात, धुकं पडलेलं असतं सकाळी, त्याला आपण काय म्हणतो, धुके असे म्हणतो। आणि या धुक्यामध्ये सुद्धा या आर्द्रतेचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं किंवा दव बिंदूचे थेंब आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात। आणि दव, दहीवर, धुके ही सांद्रीभवनाची काय रूपे आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात। आता यानंतर घनीभवन म्हणजे काय बघा, घनीभवन म्हणजे वातावरणातील बाष्पाचे घन रूपात रूपांतर होणे।
आता घन रूप म्हणजे काय पदार्थाचे तीन अवस्था आहेत कोणकोणत्या द्रव रूप वायू रूप आणि घन रूप आता घन रूप कशाला आपण बर्फ हा काय घन रूप स्थितीत असतो म्हणजे पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होणे म्हणजे बाष्पाचं बर्फामध्ये रूपांतर होणे त्याला आपण काय म्हणतो घनीभवन असे म्हणतात आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं तर फ्रीज मध्ये आपण पाणी ठेवलं त्याच्यामध्ये तर त्याच्यापासून काय होतो बर्फ तयार होतो थोड्या कालावधीनंतर म्हणजे तापमान काय असतं त्यावेळी तापमान ज्यावेळी कमी असतं त्यावेळी या पाण्याचा काय होतो बर्फ तयार होतो याला काय म्हणतात घनीभवन असे म्हणतात आता त्यानंतर आपल्याला ढग म्हणजे काय पाहिजे आणि पुढे आपल्याला ढगाचे प्रकार पाहायचे आहे तर ढग म्हणजे काय तर सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सांद्रीभवन आता सांद्रीभवन म्हणजे काय तर पाण्याचं म्हणजे वायू बाष्पाचं जल रूपामध्ये काय होणे रूपांतर होणे आता पाऊस पावसाची निर्मिती कशी होते तर पाण्याचं बाष्प तयार होतं म्हणजे सागरामध्ये किंवा समुद्रामध्ये असलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचं काय होतं बाष्प तयार होतं आणि हे बाष्प काय होतं वरती आकाशामध्ये जातं आणि आकाशामध्ये गेल्यानंतर त्याचं घनीभवन होऊन म्हणजे त्याचे ढग तयार होतात आणि त्या ठिकाणी काय होतं हिमकणांची काय होते निर्मिती होते आणि पावसाची म्हणजे तापमान कमी झालं परत त्या बर्फाचं काय म्हणजे त्या ढगामध्ये असलेले जे हिमकण आहेत त्या हिमकणांचा पाण्यामध्ये काय होतं रूपांतर होतं आणि पावसाची काय होते निर्मिती हे तुम्हाला काय माहीत आहे तर सांद्रीभवनामुळे तर ढग म्हणजे काय बघा ढगांची निर्मिती कशी होते तर सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण हिमकण हवेत तरंगत असतात आणि हवेतील ध्वनिकणाभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे म्हणतात त्यांच्या समुदायास किंवा त्याच्या समुदायास ढग असे म्हणतात बघा ढगाची व्याख्या काय केलेली आहे सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर म्हणजे जास्त उंचीवर म्हणजे काय आकाशामध्ये जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण हिमकण हवेत काय होतात तरंगत असतात आणि हवेतील ध्वनी कणाभोवती हे हिमकण हे जलकण एकत्र येतात व मोठ्या आकाराचे काय होतात बनतात आणि त्याच्याच या हिमकणाच्या आणि जलकणांच्या समुचयास काय म्हणतात ढग असे म्हणतात ढगाची व्याख्या समजली का बघा ढग म्हणजे सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण हिमकण तयार तरंगत असतात आणि हवेतील ध्वनिकणाभोवती काय होतात ते एकत्र येतात हवेमध्ये लहान लहान धुलीकण आहे धूळ आहे आणि याच्याभोवती ते एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर त्याचा काय होतो समुच्चय काय होतो आणि या समुच्चयास ढग असे म्हणतात आणि हवेच्या जोरदार उदगामी प्रवाहामुळे ते वातावरणात काय होतात तरंगतात आता ढग आकाशामध्ये का तरंगतात याविषयी सुद्धा तुम्हाला काय केलेलं आहे माहिती दिलेली आहे आणि पाठिंब्याच्या स्वाध्यायामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे ढग आकाशामध्ये का तरंगतात ढग म्हणजे काय तर ढग आकाशामध्ये का तरंगतात तर वातावरणातील सूक्ष्म कणाभोवती सांद्रीभवन होते म्हणजे वातावरणातील जे सूक्ष्म कण आहेत त्या कणाभोवती सांद्रीभवन होते म्हणजेच वायुरूप अवस्थेचं कशामध्ये होते म्हणजे बाष्पाचं जल रूपात काय होतं परिवर्तन होते वायुरूप बाष्पाचं जल रूपामध्ये काय होतं परिभवन होतं म्हणजे सांद्रीभवन होते आणि सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जे जलकण आहेत जे हिमकण आहेत ते अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ कसे असतात ते वजनविहित असतात वजनविहित असल्यामुळे ते आकाशामध्ये काय होतात तरंगतात बघा ढग आकाशामध्ये का तरंगतात असा तुम्हाला स्वाध्यायामध्ये प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं आहे तुम्ही तर वातावरणातील सूक्ष्म कणाभोवती सांद्रीभवन होते म्हणजे वातावरणातील जे सूक्ष्म धुलीकण असतील त्या धुलीकणाभोवती काय होतं सांद्रीभवन होतं म्हणजेच हिमकण आणि काय होतात जलकण काय होतात एकत्र येतात आणि हे जे जलकण आहे हे जे हिमकण आहे ते कसे असतात वजन विरहित असतात म्हणजे त्यांना काय नसतं वजन नसतं त्यामुळे काय होतात ते आकाशामध्ये काय होतात तरंगतात हा एक पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा काय सांगायचा आहे जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे
ऊर्ध्वगामी म्हणजे काय? म्हणजे जमिनीकडून आकाशाकडे, त्याला आपण काय म्हणतो? ऊर्ध्वगामी म्हणतो. आणि अधोगामी म्हणजे वरून खाली, म्हणजे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हे ढग आकाशामध्ये काय होतात? तरंगत राहतात. म्हणजे जे ऊर्ध्वगामी प्रवाह आहे, म्हणजे जमिनीकडून काय होतो, वरती जाणारा जो प्रवाह आहे, प्रवाह म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जे सांद्रीभवन होतं किंवा बाष्पाचं, म्हणजे बाष्प तयार होतं आणि हे बाष्प काय होतं, आकाशामध्ये जात असत. त्या प्रवाहामुळे ते वातावरणात काय होतात, तरंगत राहतात. म्हणून ढग आकाशामध्ये काय होतात, तरंगतात. हे त्याचं काय उत्तर आहे. आता सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन व पाणी तापते, पृष्ठालगतची हवा तापते, ती प्रसरण पावते व हवेची घनता कमी होते. गरम हवा उंचावर जाऊन उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्प धारण क्षमता कमी होते. सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. हवेतील बाष्पाचे जल कणात व हिम कणात रूपांतर होते. ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते आणि हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरते. म्हणजे हे समुद्रातील जे पाणी आहे त्याची काय होते, वाफ होते. आणि वाफ होऊन ती काय होते, आकाशामध्ये जाते आणि त्याचे काय होतात, ढग तयार होतात. किंवा त्याचं जल कणामध्ये आणि काय होतं, हिम कणामध्ये काय होतं, रूपांतर होतं. परत तिथं हवा, म्हणजे तापमान कमी झालं की काय होतं, त्याचं परत काय होतं, ह्याच्यामध्ये हिम कणाचं काय होतं, पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि पावसाच्या रूपात आपल्यावर जमिनीवरती काय होतात, ते पाण्याचे टँक काय होतात, जमिनीवर पडतात. आणि अशा प्रकारे या म्हणजे सांद्रीभवनामुळं पावसाची निर्मिती होते. आणि सांद्रीभवन हे घनीभवन, हवेतील हे जे दोन घटक आहेत ते काय अत्यंत काय महत्त्वाचे आहेत, हे त्याच्यामुळेच पावसाची निर्मिती होऊन आपल्याला पाऊस काय होतो, मिळतो. हे आपल्याला आज आपण काय केलेलं आहे, सांद्रीभवन म्हणजे काय, घनीभवन म्हणजे काय आणि ढग म्हणजे काय आणि ढगाचे ढग आकाशात का तरंगतात याच्याविषयी आपण काय केलेलं आहे, माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.